जय जिजाऊ। शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात दरवर्षी मार्च महिना संपला की शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी लगबग सुरू असते। अशातच बँकांमध्ये गर्दी वाढते। शेतकऱ्यांना पीक कर्जाशिवाय कुठलाही पर्याय नाही। ती कर्जाच्या कारणाव्यतिरिक्त कुठलीच बँक किंवा पतसंस्था शेतकऱ्याला कुठल्याच कारणासाठी इतर कर्ज देत नाही। अशातच वाढती महागाई चौपट झाली, मात्र शेतकऱ्यांची पतमर्यादा गेल्या कित्येक वर्षात अजूनही वाढली नाही। तर वर्षी एकरी 15 ते 20 हजारावर राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना बोलवलं जातं। खत बियाणे, औषधे आणि इतर घरखर्च इत्यादींमध्ये चौपटीनं वाढ झाली। त्यातच बँकांच्या चक्रा मारून देखील शेतकऱ्यांना पत पर्यंत मात्र वाढ झाली नाही। अशातच शेतमालाला भाव नाही, त्यामुळं शेतीचा खर्च भागत नाही। तोकडे पीक कर्ज यामुळं शेतकरी आहे, शेतकऱ्यांना इतर मदत करण्याऐवजी एकरी 1 लाख रुपयांपर्यंत फक्त मर्यादा वाढवून देणं गरजेचं आहे। मात्र बँका नोकरदार आणि व्यापाऱ्यांना ओळी आणि इतर कर्ज सुविधा देताना शेतकऱ्यांना कोणीच ओळखत नाही। ही विसंगती आहे। शेतकऱ्यांना वाढीव पत पुरवठा करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हा अग्रणी बँकेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे।